नमस्कार मी हर्षाली हितकूज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे मोतीबिंदू याची लक्षणं कारण आणि यावर उपचार आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर विवेक मोतीवार डॉक्टर स्वागत आहे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी डॉ मोतेवार यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात डॉ विवेक मोतेवार हे नेत्रतज्ञ असून गेल्या अठरा वर्षांपासून ते मोतेवार नेत्रालय नांदेड येथे कार्यरत आहेत ते सध्या महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे कोषाध्यक्ष आहेत त्यांनी आपलं पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण हे सायन हॉस्पिटलमधून पूर्ण केलं त्यानंतर त्यांनी चेन्नई येथील विश्वविख्यात शंकर नेत्रालय इथून फेको शस्त्रक्रिया म्हणजेच टाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं अत्याधुनिक तंत्रज्ञान यामध्ये फेलोशिप करून विशेष प्रशिक्षण घेतलं तर मदुराईच्या अरविंद आय हॉस्पिटलमधून त्यांनी डायबेटिक रेटनोपॅथी आणि रेटिनल लेझरची विशेष फेलोशिप त्यांनी केली डॉक्टर विवेक मोतीवार यांचा आंतरराष्ट्रीय नेत्र परिषदेने युरोपमधील बेल्जियम या प्रगत देशात बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि लेझरचे विशेष प्रशिक्षण घेतल्याबद्दल गौरव केला डॉक्टरांनी आत्तापर्यंत चाळीस हजारांहून अधिक डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत डॉक्टर विवेक मोतीवार यांना फेको शस्त्रक्रिया काचबिंदू शस्त्रक्रिया डायबेटिक रेटिनोपॅथी उपचार आणि डोळ्यांची लेझर सर्जरीचा विशेष अनुभव आहे चला तर विषयाला सुरुवात करूयात आणि डॉक्टरांकडून अधिक मार्गदर्शन घेऊयात तर डॉक्टर अर्थात माझा पहिला प्रश्न मोतीबिंदू म्हणजे काय आणि तो, का तो कोणाला होऊ शकतो मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातला नैसर्गिक लेन्स जो असतो तो धुस कालांतरानं धुसर होतो <laughs> वयोमनाप्रमाणे धुसर होतो किंवा पांढरा होतो त्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो मोतीबिंदूमुळे रु, रुग्णाची दृष्टी हळूहळू कमी होऊ शकते हा जरी वार्धक्यात होणारा आजार असला तरी तो कमी वयात देखील होऊ शकतो डोळ्यातला लेन्स जो नैसर्गिक लेन्स असतो तो प्रोटीन्सपासून बनलेला असतो व कालांतराने वयोमानाप्रमाणे प्रोटीन डिनॅच्युरेट होतात याचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर असं जसं वयोमानाप्रमाणे आपले केस पांढरे होतात तसंच डोळ्यातला लेन्स देखील पांढरा होतो व त्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो मोतीबिंदू हा वार्धक्यात होणारा जरी आजार असला तरी कमी वयात देखील आजकाल तो बघायला मिळतो कमी वयात मोतीबिंदू होणाऱ्याचा प्रकार म्हणजे मधुमेही रुग्ण मधुमेहामुळे लवकर रोग मोतीबिंदू होतो आजकाल आपल्याला चाळीस चाळीस किंवा त्यापेक्षा कमी वयातसुद्धा मोतीबिंदू बघायला मिळतो बदलतं राहणीमान खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी व वा पेस्टिसाइडचा वापर यामुळे आपल्याला मोतीबिंदू किंवा व वयामुळे होणारे सर्वच आजार हे लवकर वयात बघायला मिळतात कधी कधी मार लागल्यामुळे तर कधी कधी काही रुग्ण स्टेरॉइडचं औषध घेतात स्किनच्या आजारासाठी किंवा वाताच्या आजारासाठी तर त्यांनासुद्धा आपण मोतीबिंदू लवकर वयात होऊ शकतो त्या त्या व्यतिरिक्त होणारा मोतीबिंदू म्हणजे कंजिनरल कॅट्रॅक्ट जो जन्मता असू शकतो किंवा डेव्हलपमेंटल कॅट्रॅक जो वयाच्या अठरा वर्षापर्यंत होतो कंजुरल कॅट्रॅक्ट असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कुपोषित माता किंवा मातेला गर्भधारणेच्या वेळी एखाद्या रुबेलासारखं एखादं इन्फेक्शन असणे किंवा अनुवंशिकता असणे असे कारणे असतात ओके डॉक्टर okay. uh, मग मोतीबिंदू झालं हे कसं ओळखायचं म्हणजे याची लक्षण काय आहेत मोतीबिंदूचं सर्वातीचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे दृष्टी हळूहळू कमी होते हुँ. काही का प्राथमिक अवस्थेत बऱ्याच रुग्णांना मोतीबिंदू आहे याचं काही लक्षण दिसत नाही त्यांना ते सहज चष्मा बदलला किंवा चष्म्यानं कमी दिसते म्हणून येतात डॉक्टर जेव्हा तपासणी करतात तेव्हा त्यांना मोतीबिंदूचे लक्षणं आढळतात व त्यांना मोतीबिंदू आहे असं सांगितलं जातं मोतीबिंदू हा कधी कोणाला सहा महिन्यात कोणाला वर्षभरात वाढतो त्यामुळे मोतीबिंदू डिटेल झाल्यावर काळजी करायचं काही कारण नाही काही जणांना चष्म्याचा नंबर वारंवार बदलतो काही जणांना रात्री ड्रायव्हिंगला थोडंसं अडचण येते काही जणांना दूरची दृष्टी थोडी कमी होते उलट काही काही रुग्ण तर असे असतात की ज्यांना प्लस नंबर असतो जो चाळीसीनंतर ज्या रुग्णांना अधिक नंबर वापरलेला असतो कोणी दोन नंबर कोणी तीन नंबर वाचण्यासाठी वापरला असतो आणि त्यांचा दूरची दृष्टी चांगली असते पण जेव्हा मोतीबिंदू होतो तेव्हा दूरची दृष्टी अफेक्ट होते पण वाचण्याचा जो नंबर आहे तो निघून जातो मग एखाद्या प्रश्न रुग्ण खुश होऊन निघून होतो मी व्यायाम केला मी असा असा बाबाचं औषध वापरलं आणि माझ्या जवळचा नंबर गेला पण तसं नसतं ॲक्च्युली त्यांना मोतीबिंदूची सुरुवात झालेली असते त्यामुळे जवळचा नंबर प्लस जाऊन त्यांना वाचायला तर येतं पण दूरची दृष्टी कमी झालेली असते साधारणतः हे मोतीबिंदूचे लक्षणे असतात ओके आणि मग यावर उपचार काय आहेत आणि साधारण त्यावरील जी शस्त्रक्रिया ऑपरेशन असतं ते आपण केव्हा केलं पाहिजे मोतीबिंदूवर बऱ्याच औषधोपचाराचा प्रयत्न चालू आहे त्याच्यावर संशोधन चालू आहे पण मोतीबिंदू होऊ नये म्हणून किंवा त्याचे तो लांबण्यासाठी किंवा त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा त्यावर उपचार अजून कुठलंही औषध जगात संशोधित झालेलं नाही आहे त्यामुळे सध्या तरी मोतीबिंदूला शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नाही साधारणतः मोतीबिंदूमुळे आपण मोतीबिंदूमध्ये आपण दुसर झालेला नैसर्गिक लेन्स काढून कृत्रिम क्लिअर लेन्स टाकतो हे असं लेन्स एक्सचेंज सर्जरी म्हणता येईल याला मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेला ओके okay. आणि मग मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे नेमके प्रकार कोणते कोणते आहेत आणि त्यामध्ये आता कोणतं तंत्रज्ञान चांगलं आहे सर मोतीबिंदूमध्ये गेल्या चाळीस वर्षात शस्त्रक्रियेमध्ये बराच विकसितपणा झालेला आहे पूर्वी आपण हाताने शस्त्रक्रिया करायचो ज्या ज्यात पासा टाके द्यायचो त्यानंतर आली हाताने भिनटाक्याची शस्त्रक्रिया ज्यात साधारणतः सहा ते आठ मिलीमीटरचा काप असतो डोळ्यावर आणि त्यातून लेन्स मोतीबिंदू काढून लेन्स टाकला जातो यात थोडीशी जखमीची साईज अस लहान मोठी असल्यामुळे दृष्टी स्थिरवण्यास थोडा वेळ लागतो साधारणतः एक ते महिन्या दीड महिन्यामध्ये दृष्टी होते थोडा इन्फेक्शन चान्सेस नॉर्मल अत्याधुनिक सर्जरीपेक्षा थोडे जास्त असतात रुग्णाला थोडे डोळे कचकचपणा लाली हे असू शकतं आजच्या युगातसुद्धा कधी कधी हाताने मोतीमती शस्त्रक्रिया केली जाते काही कॉम्प्लिकेटेड केसमध्ये जिथे लेन्स सरकलेला आहे किंवा मार लागलेला आहे किंवा काही कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता आहे अशा आता आत्तासुद्धा आपण सुद्धा कधी कधी हाताने शस्त्रक्रिया करतो पण सध्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया म्हणजे फेको शस्त्रक्रिया ज्याला म्हणता येईल ही फेको इमल्सिफिकेशन मशीनद्वारे केली जाते फेको इमल्सिफिकेशन म्हणजे म्हणजे त्याला एक अल्ट्रासोनिक प्रोब असतो त्या प्रोबची जाडी साधारणतः दोन पॉईंट दोन मीटर किंवा दोन पॉईंट आठ मीटर असते तर आपला हा अल्ट्रासोनिक प्रोब जाईपर्यंतच आपण कट घेतो डोळ्यावर म्हणजे त्याला डोळ्याचा काप जो असतो तो दोन पॉईंट दोन किंवा दोन पॉईंट आठ मीटरचा घेतो त्यातून तो प्रोप पास करून आपण काय करतो की त्या अल्ट्रासोनिक वेवजाद्वारे मोतीबिंदूचा चुरा करतो व आतल्या आत मोतीबिंदू शोषून घेतो जी जी शस्त्रक्रिया करायला साधारणतः दहा ते बारा मीटर इन्सिजेंट लागत होता आता ती शस्त्रक्रिया आपण साधारणतः दोन पॉईंट दोन किंवा दोन पॉईंट आठ मिलीटरच्या कटमधून केल्यामुळे ह्या शस्त्रक्रियेची नंतर येणारे परिणाम एकदम चांगले असतात रुग्णास इजा होत नाही वा बऱ्याचदा फेको शस्त्रक्रिया किंवा मायक्रो इन्सिजन कॅ कॅट्रॅक सर्जरीमध्ये रुग्णास इंजेक्शन देण्याची गरज पडत नाही केवळ ड्रॉप टाकून भूल देऊन ही सर्जरी करू शकतं साधारणतः दहा ते पंधरा मिनटात ही शस्त्रक्रिया संपू शकते व कुठलाही रुग्णास कुठलाही दु डोळा दु, 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 दुखत नाही किंवा कुठलाही त्रास होत नाही व साधारणतः शस्त्रक्रिया झाल्यानंतर अर्ध्या तासातसुद्धा रुग्णाला घरी जाता येते आधुनिक फेको शस्त्रक्रियाचे रुग्णास बरेच फायदे आहेत साधारणतः प एक ते दोन दिवसात रुग्ण रुटीन कामाला लागू शकतो ते फिरायला जाऊ शकतात दैनंदिन गरजेचे सगळे कामं करू शकतात आठ ते दहा दिवसात ते ड्युटी जॉईन करू शकतात त्यामुळे आजकाल मोतीबिंदू शस्त्रक्रिया खूप विकसित झाली आहे तो फेको शस्त्रक्रिया ज्यात ज्यात मायक्रो इन्सिजन कॅट्रॅक सर्जरी ज्यात फक्त दोन पॉईंट दोन मीटरचा कट असतो ही सर्वात अत्याधुनिक शस्त्रक्रिया सध्या उपलब्ध आहे ओके okay. डॉक्टर विवेक मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये डोळ्यात घातले जाणारे जे लेन्सेस असतात त्याचे काही प्रकार आहेत का, का? आणि कोणते लेन्सेस आपण चांगले म्हणू शकतो त्यामध्ये ढोबळमानानं लेन्सचे तीन प्रकार आहेत एक मोनोफोकल लेन्स दुसरा ऑफ फोकस लेन्स आणि तिसरा मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल लेन्स मोनोफोकल लेन्स हा बऱ्याच वर्षापासून वापरला जातो मोनोफोकल लेन्स म्हणजे त्याला एकच फोकस असतो दूरची दृष्टी चांगली होते तो तो लेन्स टाकल्यानंतर पेशंटला दूरचं दृष्ट दूरच्या वस्तू बगर चष्म्याच्या चांगल्या दिसू शकतात पण वाचण्यासाठी एक अडीच ते तीन नंबरचा चष्मा राहतो मोनोफेकल लेन्सचा मुख्य फायदा म्हणजे त्यात लेन्स डोळ डोळ्याची दृष्टी एकदम क्लिअर राहते कॉन्ट्रास्ट सेन्सिटिटी चांगली राहते फक्त त्याचा एक ड्रॉबॅक म्हणजे जवळचा चष्मा लागू शकतो आजकालच्या पेशंटच्या वाढत्या गरजा बघता बरेच रुग्ण आपल्याला मला ऑपरेशन नंतर चष्मा नको हो अशी डिमांड करतात मग अशा लोकांसाठी आता ट्रायफोकल किंवा मल्टीफोकल लेन्स आणि दुसरा एक्सटेंडेड डेफ्थ ऑफ फोकस लेन्स असे लेन्स अव्हेलेबल आहेत ट्रायफोकल लेन्स म्हणजे त्याला तीन फोकस असतात एक दूरची दृष्टी बघण्यासाठी एक इंटरमिडिएट झोन म्हणजे समजा कॉ कॉम्प्युटर कौ, कौ, ज्या ज्या डिस्टन्स असतो साधारणतः एक मीटर अंतराची दृष्टी आणि पुस्तक वाचण्याची दृष्टी अशा तीन तीन झोन असतात त्याला आणि तीन फोकस असतात तर एकाच लेन्समध्ये तीन फोकस असल्यामुळे रुग्णास बऱ्याचदा दूर दूरचं कॉम्प्युटरचं डिस्टन्स आणि पुस्तक वाचायचं डिस्टन्स याला चष्म्याची गरज पडत नाही ट्रायफोकल लेन्स टाकल्यावर द रुग्णाच्या दैनंदिन दिवसाचे काम देव जे कामं असतात ते बऱ्याचदा नव्वद टक्केच्या कामं विदाऊट चष्मा होऊ शकतात पण ट्रायफोकल लेन्स टाकूनसुद्धा दहा टक्के रुग्णांना चष्म्याची आवश्यकता असते तरीही एवढे जरी फायदे असेल तर ट्रा ट्रायफोकल लेन्समध्ये काही ड्रॉबॅक पण आहेत त्याचं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण रात्री ड्रायव्हिंग करतो तर तेव्हा ले, त्या ले लेन्सवर दोन तीन रिंग्ज असतात त्या रिंग्समुळे आपल्याला प्रकाशाभोवती वलय दिसू शकतं किंवा एका लाईटचे दोन लाईट दिसू शकतात त्यामुळे आपण ट्रायफोकल लेन्स ही ड्रायव्हर्समध्ये ॲडवाईज करत नाही आणि जर रेटनवर काही सूज असेल किंवा दुसरे काही आजार असेल तर त्यामध्येही आपण ट्रायफोकल लेन्स टाकू शकत नाही तिसरा मुख्य प्रकार म्हणजे आता जो ॲडव्हान्स लेन्स आहे त्याला एक्सटेंडेड डेफ्थ ऑफ फोकस किंवा ईडी ऑफ लेन्स असे म्हणतात एक्सटेंडेड डेफ्थ ऑफ फोकस लेन्समध्ये काय असतं की दूरची दृष्टी चांगली राहते व आता सध्या मॅक्झिमम लाग लोकांना कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरायची सवय असते तर त्या डिस्टन्सची म्हणजे एक मीटर अंतरावरची सुद्धा दृष्टी बगर चष्म्याची चांगली असते पण या लेन्समध्ये कुठलीही रिंग्ज नसतात त्यामुळे या, या लेन्समध्ये नाईट ड्रायविंगसुद्धा करू शकतो ड्रायव्हरला कॉम्प्युटर सुद्धा ही लेन्स टाकू शकतो या लेन्सचा एक थोडाफार ड्रॉबॅक म्हणजे बारीक अक्षर वाचायचं असेल तर थोडा नंबर राहतो पण एक ऐंशी टक्के कामं टा एक्स्टेंडेड ऑफ द फोकस लेन्स टाकल्यानंतर विद बगर चष्म्याचे होऊ शकतात रेटिनाचा थोडाफार आजार असेल काजबिंदू असेल थोड्याफार प्रमाणात तरीही एक्सिडेंट डेप्थ ऑफ फोकस लेन्स टाकू शकतो सध्या सर्वात ॲडव्हान्स्ड व सर्वात जास्त वापरली जाणारी लेन्स ही एक्सिडेंट डेफ्ट ऑफ फोकस लेन्स आहे एवढं सांगून झाल्यावर सुद्धा रुग्णांनी असा गैरसमज करून घेऊ की मी सगळ्यां मी प्र मी जाणार डॉक्टरांकडे जाऊन मला एक्सिडेंट डेफ्ट ऑफ फोकस लेन्स टाकणार असा गैरसमज करून घेऊ नये रुग्णांनी त्यांच्या नेत्रतज्ज्ञाकडे जावे नेत्रतज्ञांनी सर्वांगीण तपासणी केल्यावर तुमच्या गरजेनुसार तुमच्या रेटनाच्या आजारानुसार डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील कुठली लेन्स टाकायची आणि डॉक्टरांनी सल्ला दिलेलीच लेन्स टाकून घ्यावी ओके आता जे व्यक्ती असतात तर मोतीबिंदू शस्त्रक्रियेबद्दल त्यांनी कोणती विशेष काळजी घेण्याची गरज आहे का सर मधुमेही मधुमेही रुग्णामध्ये साखर जर नियंत्रित नसेल तर मोतीबिंदू सोबतच डायबेटिक रेटिनोपॅथी नावाचा आजार होऊ शकतो ज्यात की डोळ्यात रक्तस्राव होणे रेटनावर सूज येणे ज्यामुळे दृष्टी कमी होणे असे प्रकार असू शकतात आणि ह्या रुग्णांना मग ऑपरेशन पूर्वी पूर्ण रेटनाची तपासणी करणे आवश्यक असते व रेटनावर काही सूज असेल किंवा रक्तस्राव असेल तर आधी डायबेटिक रेमिओपॅथीचा विलाज लेसर उपचारणं किंवा काही इंजेक्शनच्या सहाय्याने करून घेणं आवश्यक असतं जर रक्ताची साखर कंट नियमित करणे कंट्रोल असेल आणि जर डायबेटिक रेमोपॅथी नसेल तर मधुमेह व्यक्तीमध्ये सुद्धा मोतीबिंदू शस्त्रक्रिया नॉर्मल व्यक्ती इतकी सहज व सोपी होऊ शकते ओके okay. मोतीबिंदू शस्त्रक्रिया जी आहे त्याचं काही कॉम्प्लिकेशन्स पण आहेत का सर्वच शस्त्रक्रियामध्ये थोडेफार कॉम्प्लिकेशन असतात पण तुम्हाला एक आनंदाने सांगा वाटतं की सर्वात ज्या सर्व अवयवावर ज्या शस्त्रक्रिया जातात त्या सर्वात जास्त सक्सेसचं प्रमाण मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये आहे म्हणजे मृत्यूगुंद क्रिया शस्त्रक्रिया ही सर्वात जास्त सेफ समजली जाते साधारणतः अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के सक्सेस रेट असतो मोर्तीगुंद शस्त्रक्रियेनंतर आणि फार तर एक दोन टक्के लोकांना छोटे मोठे इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा एखाद्याला रक्तस्राव होतो किंवा एखाद्याला डोळ्यात लेन्स बसत नाही असे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात पण हे कॉम्प्लिकेशन आता आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळं आपल्याला जर वेळीच हँडल केले गेले तर वेळेस उपचार केले गेले तर एखादी शस्त्रक्रिया करून किंवा काही मेडिकल उपचार करून हे सर्व कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळता येतात किंवा ते झाले तर आपल्याला त्याचा उपचार करता येतो व पूर्ण दृष्टी प्राप्त होऊ शकते त्यामुळे कॉम्प्लिकेशनचा पार्ट पेशंटनी जास्त मनात घेऊ नये व योग्य वेळी ऑपरेशन करून घ्यावे ओके okay. आता लहान मुलांमध्ये सुद्धा मोतीबिंदूचा हे त्रास होतो कारण सगळ्यात महत्वाचं त्यांच्या उपचाराबद्दल तुम्ही काय सांगाल सविस्तर मध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा आ, लहान मुलामध्ये मोतीबिंदू थोडाफार वेगळा असतो कारण जन्मलेलं बाळ असतं त्याचं डोळ्याचा आकार वेगळा असतो डोळ्याचा लहान आकार लहान असतो त्याला बऱ्याचदा आपल्याला जनरल नॅनेस द्यावा लागतो आणि लहान मुलामध्ये दृष्टी विकसित होण्याचं वय असतं पहिले तीन ते पाच वर्ष त्यामुळे जेव्हा मोतीबिंदू लहान मुला दिसला तेव्हा त्वरित नेत्रतज्ञाकडे जाऊन सल्ला घेऊन लवकर ऑपरेशन करणं जरुरी असतं आपल्याकडे गैरसमज आहे मूल बाळ मोठं होऊ द्या मग ऑपरेशन करू तसं नसतं जर लहानपणी ऑपरेशन केलं नाही तर मोठं झाल्यावर त्याला ऑपरेशन करूनसुद्धा दिसणार नाही कारण त्याची दृष्टी विकसित झालेली नसते त्यामुळे तो निर्णय योग्य वेळी घेणं जरुरी असतं साधारणतः पहिल्या दोन वर्षाच्या आत जर आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं तर त्या बाळांना आपण लेन्स पहिल्याच सेटिंगमध्ये टाकत नाही त्यांना आपण फक्त मोतीबिंदू काढतो व त्यांना बाहेरून जाळबिंगाचा चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स देतो बाय दोन ते तीन वर्षांत झाल्यानंतर परत एक शस्त्रक्रिया करून लेन्स टाकतो पण ही क प्रक्रिया करणं आवश्यक असतं बाळाच्या जसं शरीराची वाढ होते जसं जसं डोळ्याचा आकार बदलतो तसं तसं लेन्सचा नंबर पण बदलत जातो साधारणतः जे दोन चार वर्षाला जे लेन्स टाकले जातात त्या लेन्सचा नंबर परत ब बदलतो व पंधरा ते अठरा वर्षाला परत बाळाला अजून एक सर्जरी करून त्यावर एक पिगीबॅक लेन्स टाकला जातो किंवा लेन्स एक्सचेंज केला जातो जुना लेन्स काढून दुसऱ्या नंबरचा था लेन्स टाकला जातो पण प्रगत विज्ञानामुळं आत आज सुद्धा जन्मलेल्या बाळाला जर दिसत नसेल तर त्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी प्राप्त होऊ शकते त्यामुळे लोकांनी निश्चित राहावी अगदी सर तर मोतीबिंदू या विषयावर आमची ही चर्चा जी आहे ती अशीच चालू राहणार आहे यावरचे उपचार यावर त्यांनी मार्गदर्शन तर केलेलं आहे अजून बरंच काही डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहे डॉक्टर विवेक मोतीवार यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेत होतो मोतीबिंदू याची लक्षणं काय आहेत याची कारणं काय आहेत यावर कशा पद्धतीने आपण उपचार करू शकतो याविषयी सविस्तर मार्गदर्शन घेत होतो पुन्हा एकदा विषयाकडे तर सर आता ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही फेको शस्त्रक्रियेबद्दल थोडक्यात सांगितलं होतं तर यामध्ये सुद्धा काही आधुनिक उपचार आहेत का त्याबद्दल सविस्तर मध्ये सांगा होय फेको शस्त्रक्रिया ही सुद्धा गेल्या वीस वर्ष वीस पंचवीस वर्षात त्यात सुद्धा आधुनिकरण आलेलं आहे जेव्हा फेकोशस्त्रक्रिया सुरुवातीला आली त्यावेळी त्या डोळ्याचा जो काठ क काप घेत होतो तो साधारणतः तीन पॉईंट दोन मीटरचा होता नंतर तो तीन मिलीमीटर दोन पॉईंट आठ मिलीटर व आजकाल तर आपण दोन पॉईंट दोन मीटर एवढ्या छोट्या सुद्धा मोतीबिंदूचं ऑपरेशन करू शकतो जी दोन पॉईंट दोन मिलीमीटरमधून जी फेकोशस्त्रक्रिया केली जाते त्याला आपण मायक्रो इन्सिजन फेको सर्जरी असं म्हणतो मायक्रो इन्सिजन सर्जरी सर्जरी एवढी आधुनिक आहे की त्याच्यात इन्फेक्शन रेट ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे व पेशंट पंधरा मिनटात घरी जाऊ शकतो आणि त्याला कुठलाही त्रास होत नाही त्याचबरोबर त्याला सिलेंड्रिकल नंबरसुद्धा राहत नाही तर सिलेंड्रिकल नंबरमध्ये मी लेन्स टा लेन्सच्याबद्दल सांगताना एक सांगायचं राहिलं होतं सिलेंड्रिकल नंबर ज्यांना आहे त्या म्हणजे ज्यांचा बुबळ्याचा आकार केवळ गोलाकार नसून त्यांचा थोडंसं अंडाकृती किंवा ओव्हल आहे त्यांना सिलेंड्रिकल नंबर असतो ज्यांना सिलेंड्रिकल नंबर असतो त्यांना कुठल्याही प्रकारची लेन्स टाकली तरी ऑपरेशन नंतर काही प्रमाणात लेन्स राहतो सिलेंड्रिकल नंबर नेहमी वापरावा लागतो तर आजकाल टोरिक लेन्ससुद्धा अव्हेलेबल झालेले आहेत टोरिक लेन्स म्हणजे काय तर टोरिक लेन्स म्हणजे तो त्या लेन्समध्ये सिलेंड्रिकल लेन्स इम इन्क्लुडेड असतो म्हणजे ते गणित करून त्या सिलेंडरचा पॉवर त्या लेन्समध्येच टाकलेला असतो जेणेकरून रुग्णास ऑपरेशननंतर कुठल्याही प्रकारचा चष्मा वापरायची गरज नाही तर आपण ऑपरेशन नंतर जी काही लेन्स टाकणार आहोत मोनोफोकल टाकणार आहोत एक्स्टेंट डेफ फोकस लेन्स टाकणार आहोत किंवा मल्टीफोकल टाकणार आहोत पण त्यात जर आपल्याला प्री एक्झिस्टिंग सिलेंड्रिकल नंबर असेल तर सिलेंड्रिकल नं लेन्स टाकून घ्यावी दुसरं मी सांगतो मायक्रो इन्सिजन कॅट्रॅक सर्जरी तर मायक्रो इन्सिजन कॅट्रिक सर्जरी जरी बेस्ट असेल तर त्यामुळे आता काही रुग्णांचे प्रश्न असतात की लेझर त्यांचा मिसकन्सेप्शन असतं की फेको सर्जरी केली बिनाटक्याचे केले म्हणजे लेझरद्वारे नेत्रोपचार केला किंवा लेझरद्वारे शस्त्रक्रिया लेझरद्वारे नेस्त्रक्रि शस्त्रक्रिया ही फा केवळ एक ते दोन टक्के रुग्णामध्ये आजच्या डेटला केली जाते बाकी सगळीकडे फेको शस्त्रक्रिया झाली होते लेझर शस्त्रक्रिया ही मिस नॉर्मल आहे लेझरद्वारे शस्त्रक्रियावर संशोधन चालू आहे व शस्त्र ह्या फेको शस्त्रक्रियाच्या काही स्टेप्स आपण आता सध्यासुद्धा लेझरद्वारे करता येतात ते फेमटो सेकंद नावाचं एक लेझर असतं तर त्या लेझरद्वारे आपण बुबळावर कप घेणे किंवा लेन्सचे तुकडे लेन्सवर कट कट घेणे एवढे फक्त प्रोसिजर आपण लेझरद्वारे करू शकतो पण त्यानंतर मेन मोतीबिंदू ॲस्प्रेट करायचं काम आहे ते सु ते फेको मशीननी केलं जातं त्यामुळे सध्या तरी लेझरद्वारे केलेल्या ले फेको शस्त्रक्रियेचा फारसा काही ॲडव्हान्टेज नाही ती खर्चिक आहे पण भविष्यात ह्या यावर इतका रिसर्च जास्त होत आहे की भविष्यात नक्कीच एक दिवशी आपल्याला लेझरद्वारे ले 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 फेको शस्त्रक्रिया केलेली आढळेल तर सध्या तरी आपण मायक्रो इन्सिजन कॅटरेक सर्जरी हेच टेक्निक सर्वात बेस्ट आहे धरावं अगदीच आता आपण उपचारांबद्दल बोललो पण मोतीबिंदू होऊ नये म्हणून आपण असं काही विशेष काळजी घेऊ शकतो का। सर्वात महत्वाचा प्रश्न लोकांच्या आवडीचा प्रश्न आहे मला वाटतं हे बघा कुठला मोतीबिंदू हा मी सांगितलं की वार्धक्याप्रमाणे होणारा आजार आहे तर मला काय वाटतं की वार्धक्य टाळण्यासाठी जे गरज ज्या गरजी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच मोतीबिंदू लांबवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आवश्यक आहे म्हणजे काय निरोगी लाईफस्टाईल निरोगी लाईफस्टाईलसाठी सकस आहार घ्या नियमित व्यायाम करा व शांत सातता झोप घ्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये झोप कमी होते आणि ह्या स्ट्रेसमुळं पोल्युशन असेल वा घरचे टे काही कामावरचे टेन्शन्स असतील किंवा वर्किंग आवर्स वाढलेले असतील ह्या सगळ्या स्ट्रेसमुळं आपलं लाईफ दिवसेंदिवस कमी होत आहे व वार्धक्य लवकर येत असे आहे म्हणूनच मोतीबिंदू वार्धक्यात होणारा मोतीबिंदू जो काही ऐंशी वर्षाला व्हायचा तो आज आपल्याला तीस ते चाळीस वर्षाला पंचेचाळीस वर्षाला बघायला मिळत आहे तर निरोगी आयुष्य जर राहिलं तुमचं सकस आहार घेतला व्यायाम जर नीट केला आणि झोप घेतली ही जर आयुष्यात त्रिसूत्री पाळली तर मला वाटतं की वार्धक्य दूर होईल आणि मोतीबिंदू सुद्धा उशीरा येईल अगदीच सर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आजच्या जगात खूप अधिक प्रगती झालेली आहे त्या आणि प्रत्येकाला आयुष्यात कधीतरी मोतीबिंदू फेस करायचा प्रत्येकाला मोतीबिंदू होणार आहे म्हणून मला एकच सांगायचं की कुणी डॉक्टरने तुम्हाला जर मोतीबिंदू आहे निदान केलं तर घाबरून जाऊ नका आणि डॉक्टरांना योग्य तुमचं तुमचं वर्किंग पॅटर्न सांगा आणि तुमचा तुम्हाला काय काय त्रास होते सांगा त्यावर ते डॉक्टर ठरवतील तुम्हाला मोतीबंदी ऑपरेशन कधी करायचं आहे आणि जर त्यांनी सांगितलं तर ऑपरेशन करून घ्या साधारणत पंधरा मिनटात ही सर्जरी केली जाईल व त्याचे रिझल्ट एकदम चांगले राहतील त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की मोतीबिंदू शस्त्रक्रियेला घाबरू नका अगदी सर तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद ही चोवीस मानतो धन्यवाद तर आपला विषय होता मोतीबिंदू याची लक्षणं काय आहे नेमकं मोतीबिंदू म्हणजे काय तो कोणाला होतो याची कारण यावर उपचार या सर्व गोष्टींवर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी विवेक मोतीवार यांनी केलेला आहे तुम्हाला जर या संदर्भातला काही त्रास असेल काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर संपर्क करायला विसरू नका कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी चोवीस तास विठू माऊलीचा गजर म्हणजे